सुप्रभात मित्रो, मी सायराज किरी स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रो, आज आहे गुढीपाडवा। तर सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून व माझ्या संपूर्ण परिवाराकडून गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। तर मित्रो, आजचा हा डेली व्लॉग असणार आहे, म्हणजे आजच्या दिवसभरामध्ये जे जे होईल ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे। तर सगळ्यात आता आधी आपण गुढी उभी करून घेऊया आमची, आणि मग आपण पुढे व्हिडिओमध्ये पुढे जाऊया। तर आणि मित्रो, आजच्या दिवशी गोडधोड वगैरे सुद्धा करतात, म्हणजे खीर किंवा पुरणपोळी वगैरे। आज माझी आई गोड म्हणून पुरणपोळी बनवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये केस तुम्हाला पुढे दाखवेनच मी। तर चला पहिले आधी गुढी उभी करून घेऊया। पूजा वगैरे सुद्धा व्हायची आहे गुढीची, तर दादा आता पूजा वगैरे सुद्धा करेल। आणि आता आपण जातोय आमच्या चवाट्याच्या इथे, जिथे आमची होळी उभी असते तिथे। तर आज सकाळी होळी तर तोडली वगैरे, म्हणजे पाडव्या दिवशी होळी तोडतात वगैरे। तर आता आपण जाऊया चवाट्याच्या पाय पडण्यासाठी। तर चला आलेलो आता आपण आमच्या चवाट्यावरती। हा बघता आमचा चवाटा, पाया पडलो। इथे आमची होळी असते उभी, शिमग्याला आम्ही इथे होळी उभी करतो, आणि आज सकाळी तोडतात गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी। चवाटा महाराज की जय। मित्रो, आता आलोय चवाट्याच्या वगैरे पाया पडून, आणि आता आई सगळी जेवणाची तयारी करते आहे। मगाशी बोललो तुम्हाला मी की आमची आई आज पुरणपोळी बनवणार आहे, तर आता जाऊया किचनमध्ये, बघूया पुरणपोळीची तयारी झाली आहे काय। चला आता आपण किचनमध्ये। ही माझी आई। आई तुला मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तू पण आपल्या फॅमिली, युट्यूब फॅमिली, आपल्या युट्यूब फॅमिली, युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। बरोबर, धन्यवाद धन्यवाद। आता काय पुरण, पुरणाची तयारी करते? पुरण घातलंय, पीठ मळून ठेवलेलं आहे। ओके, आता पुरण हे पीठ वगैरे, हा मळून ठेवलं, पीठ वगैरे मळून ठेवलं आधी। आता पुरण तयार करते हो, अजून त्याच्यात जायफळ आणि वेलची घालायची आहे। ओके, गूळ जरा वितळून झायला पाहिजे त्याचा। बरोबर,
पुरण तयार करून घेते. हो, पुरण तयार करून घेते. ओके, कुकरची शिटी नेहमी होतेच होते जेव्हा जेव्हा किचनमध्ये येते तेव्हा. काय टाकलं? जायफळ घातलं. आता वेलची, वेलची पावडर. पावडर आहे की आपली? हो, वेलची पावडर. ओके, जायफळाने कसं जरा पोटाला वगैरे त्रास होत नाही, चण्याच्या डाळीच असतं ना. एक वेगळा फ्लेवर येतो. अजून गुळ तेवढा विरघळ पाहिजे. आता आपलं पुरण तयार झालं आणि आता हे वाटतेस ना तू? आता पुरण वाटते, पुरणपोळीचं पुरण. हे तर वाटलेस का याच्यात? थोडं वाटलेलं आहे. अच्छा, सुक सुक आहे. जरासं खाऊ का? मस्त गोड वगैरे परफेक्ट झालं ना. तू आपल्याकडे मशीन नाही आपल्या इथं? आहे, पण आता हे जाळीवर बरं पडतं कारण ते मशीनला वेळ आणि वेळ लागतो ना त्याला, आणि ते अडकत राहतं ना. अडकत राहतं. हो, आता नवीन ह्या जाळीवरती चांगलं होतं. पटपट पटपट होतं. बरोबर. नवीन नवीन येतात ना प्रकार. बरोबर. सुरुवाते पूर्वी पुरण यंत्र होतं, आता जाळी आली ही. त्याच्या आधी पाट्यावर वंट्यावर वाटायचे. हो, एकदम सुरुवातीला. हो, त्याच्यावर सगळं असं एकदम छान होतं. गरम गरम आहे त्यामुळे पटपट पटपट होतं. सुकला की वेळ लागतो काय? हो, गुळाचा पाक होतो ना. गरम लागतं त्याला. किती आहे डाळ पूर्ण? एवढं टोप भरलं आहे ना? नाही नाही. किती आहे? अर्धा किलो. अर्धा किलो. पीठ वगैरे मळून ठेवलं ना? पीठ मळून ठेवलेलं आहे. ते चांगलं मऊ होतं ना. मग बाकी जेवण झालेलं आहे. मित्र, आत्ता मी आलो आमच्या टेरेसवरती आणि बघताय गुढी टेरेसवरून. बापरे. आणि बऱ्यापैकी मित्र जी चिव्याची काठी आहे ती उंच आहे. बघताय गुढी मस्तपैकी. तर आता आई पुरणपोळी लाटायला घेतलेस का? हो. हे पिठाचं हे आहे आपलं पुरण. पुरण, हां, पीठ असं करायचं. म्हणजे भरून घ्यायचं आधी, स्टफ करायचं, मग लाटायचं काय? हो. आता हे तांदळाचं पीठ लावायला घेतलेलं आहे. हे पुरणपोळी एक टाकलेली, एक टाकली आहे आईने तव्यावरती. हा तयार झाला का गोळा? हा, तर म्हणजे लाटायचं आहे. पुरण भरून झालं. पुरण भरून घेतलं. एक झाली काढली सीतावरची. काय काय लोक खीर पण करतात ना गोडी पाडव्याला? हो, खीर असते. पुरणपोळ्या, श्रीखंड पुरी. श्रीखंडपुरी पण? श्रीखंडपुरी पण करतात. आपण पुरणपोळी करतो. आपलं एक गव्हाचंच पीठ ना? नाही, मैदा. मैद्याचं पीठ. त्यावर टाकलेली बघताय. पुरणपोळी बघताय. आई बघताय कसली एकदम फुगली आहे ना आई, एकदम काड काड पड करपेल ना ती. एकदम अशी फुगीर झाली एकदम ती.
कशी काय दिया एवढी? ती छान फुगले, पीठ चांगलं म्हणजे आधी मळून ठेवलेलं होतं, हा त्याच्यामुळे पीठ नरम नरम झालं, सॉफ्ट चांगलं आलं, सॉफ्ट झालं, हा आलं पाहिजे म्हणलं, बरोबर होत एकदम. हाताने लाटायला लागते ना, तर ते फाटलं की बरोबर पुरण बाहेर येत आणि परत तव्याला सगळं चिकट चिकट. अजून एक टाकलेली आहे पुरणपोळी, बघताय अशा फडक्याने काय करावं लागतं? हे पीठ असतं ना, ते जरा झाडून टाकायचं म्हणजे करपत नाही ना. अच्छा, म्हणजे ती जे पापू जर धरत मग तसं धरत नाही, बरोबर ना? करपत तव्याला, ती लाल होते. बरोबर, फुगली काय ना. तर मित्रो, आता मी पण जरा कपडे वगैरे चेंज केले आणि आता आपल्या पुरणपोळ्या पण रेडी होत आहेत. आणि मग पुरणपोळ्या रेडी झाल्या की मग गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे, परत देवाला सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि मग नैवेद्य वगैरे दाखवून झाला की मग जेवायला बसायचं. तर आम्ही नैवेद्य दाखवतो आहे गुढीला, देवाला आतमध्ये नैवेद्य दाखवून झाला. त्याला नैवेद्य दाखवून झालेलं आहे, गुढी बघू शकता. तर आता नैवेद्य वगैरे दाखवून झाला आहे, तर चला आता आपण पण जेवायला बसूया, पुरणपोळी खाऊया. चला तर मित्र, आता आम्ही सर्वजण जेवायला बसलो आहे, बघताय पुरणपोळी आहे, दूध आहे, मी दूध पोळी खातो आहे आणि कोळजाची भाजी पण आहे, डाळ भात घ्यायचा नंतर. तर या मस्तपैकी जेवायला, आजचा मेनू, आजचा बेत आपला खास पुरणपोळी, या खायला. तर मित्रो, दुपारी जेवलो वगैरे आणि भरपूर जेवलो होतो, पुरणपोळ्या वगैरे भरपूर खाल्ल्या, 4-5 पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या आणि जेवलो आणि मग सुस्ती आली, मग झोपलो. तर आत्ता उठलो आहे, 4:15 वाजलेत. तर आत्ता कपडे वगैरे पुन्हा एकदा केलेत आणि चाललो आहे आता मी शोभायात्रेला. आमच्या गावामध्ये शोभायात्रा आता आहे. तर आमच्या गावात जो महाराजांचा पुतळा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या, तर तिथून सुरुवात होते. आता पहिल्या जे आमच्या चव्हाट्यावरती सगळे जमतात वगैरे आणि मग नंतर शोभायात्रेला सुरुवात होते. तर आता गुढी वगैरे उतरवायचे, दादा आता गुढी वगैरे उतरवेल आणि आता आपण जाऊया शोभायात्रेला. चला मित्र, आता चव्हाट्याचे इथे आमचे पोहोचलो आणि फेटे वगैरे सुद्धा बांधायचे आहेत. आता आपल्या मित्राला फेटा बांधतात, त्याच्यानंतर मी बसतो फेटा बांधायला. तर मित्रो, आता बघताय मी पण फेटा वगैरे बांधला आहे आणि कसा मला फेटा दिसतो ते सांगा कमेंट करून. तर मित्रो, आता बघताय मी सुद्धा फेटा वगैरे बांधला आहे आणि फेटे बांधणारे आपल्यासोबत हे दादा आहेत. तुमचं नाव सांगा. आशिष लहू घाणेकर. आणि तुमचा हा व्यवसाय आहे का फेटे बांधण्याचा वगैरे? हा, माझा प्रोफेशनली व्यवसाय तोच आहे. ओके. 9 वर्ष मी काम करतो आहे, माझ्या वडिलांनी मला हे शिकवलं, त्यानंतर मी आताही काम करतो. ओके, म्हणजे तुम्ही आता म्हणजे ऑर्डर्स वगैरे घेता? हो हो, 12 महिने माझं हेच काम. ओके. आणि तुम्ही कोणत्या कोणत्या ओकेजनवर तुम्ही एक लग्न असतात, मिरवणुका असतात, किंवा कुठलंही, म्हणजे 12 महिने फक्त पेटर्नचंच काम. तुमचा आपण कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता? 9699552209 घाणेकर पेटेवाले म्हणून इन्स्टाला पण आपलं एक पेज आहे. कॉल आहे. ओके, पेज कॉल आहे. तर तुम्ही दादांचा जो नंबर आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच. तर तुम्ही नक्कीच, तुम्हाला काही फेट्यांच्या वगैरे ऑर्डर द्यायची असेल, दादांना कॉन्टॅक्ट करू शकता. घाणेकर फेटेवाले. फेटेवाले. ओके, थँक्यू. थँक्यू. तर आता सर्वांनी आम्ही फेटे वगैरे बांधले आहेत, बघताय सर्वजण आमची मंडळी पाठी वगैरे आणि अजून अर्धी गँग आमची येते आहे. आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या बाजारपेठेमध्ये, जो महाराजांचा पुतळा आहे तिथून आता आमची सर्व शोभायात्रा सुरू होणार आहे. तर आता चला जाऊया महाराजांच्या पुतळ्याच्या इथे. Thank you.
शोभायात्रा आमच्या पुन्हा एकदा चव्हाट्याच्या इथे आता आली आहे. इकडे आमचा चव्हाटा आहे. फायनली घरी. तर खूप धमाल झालं आणि शोभायात्रावरती आता संपलेली आहे आणि आमची शोभायात्रा आमच्या चव्हाट्यावरती येऊन पुन्हा एंड होते आणि तिकडे येऊन संपते परत. तर आता सगळं झालेलं आहे. तर आजचा हा गुढीपाडव्याचा सगळा दिवस संपलेला आहे. तर मित्रो, हा दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर ते व्हिडिओ पुढच्या आशेने करा सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.